नमस्कार, मी रवी कुमार, नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मारवाडी युवा मंचच्या वतीने 1100 कार डस्टबिन वितरण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अखिल भारतीय मारवाडी युवा मंच धुळे शाखेतर्फे भारत सरकार व मारवाडी मंच राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम दिनांक 10/3/2019 रोजी कार डस्टबिन विमोचन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, धुळे मनपाचे महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, मारवाडी युवा मंचचे खान्देशचे उपाध्यक्ष अतुल पेंडवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेतन मंडोरे, योगेश बहेती, जितेंद्र जैन, संदीप जैन, पंकज अजमेरा, पंकज जैन यांच्यासह अखिल भारतीय मारवाडी युवा मंच पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छ भारतचा अभियानचा आपल्याला हाक दिली आणि त्या हाकेला प्रतिसाद देत धुळे शहरातील आमचं मारवाडी युवा मंच त्याच्या पदाधिकाऱ्यांनी गाडीमध्ये ठेवणारं डस्टबिन, म्हणजे आपण जो गाडीमध्ये बरेच लोक कचरा काही खातात आणि रस्त्यावर हायवेवर फेकतात, आपल्या शहराला, राज्याला आणि देशाला खराब करतात, आणि म्हणून स्वतःच्या गाडीमधला कचरा हा गाडीमध्येच आपल्या कचराकुंडीमध्ये टाकावा या अत्यंत वेगळ्या विचाराने आणि महत्त्वाच्या विचाराने आमच्या मारवाडी युवा मंचाने असे शेकडो डस्टबिन ते लोकांना भेट देणारे, मोदी साहेबांच्या हाकेला साथ देत ते लोक आलेत. मी विनंती करेल की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशाला आणि देशातल्या राजकारणाला स्वच्छ करा अशी विनंती करतो.